आम्ही काल आलो पण काल काय सूट करता आले नाही. रात्री माझ्या पुतण्याकडे आले. हे माझ्या पुतण्याचे दोन्ही मुलं आहेत. ते ऐकू आणि कळा. ही माझी सून ज्योती. गजाननची ओळख मी नंतर करून देते. प्रॉब्लेम काय झालाय नैनाला? हे बोलतायत कन्नड आणि हे बोलते मराठी. आवडलं नैना कसं वाटलं? छान छान वाटलं. हे पोरं माझ्या मुलांची आठवण आली. घेऊन जायचं सोबत ते आलं घेऊन गेलं. ऍक्च्युली ही पण कन्नडच बोलते. मी जशी बोलते तशी. पण आता येते मराठी. ही राहते गोव्याला. आम्ही पूर्ण फिरताना परत व्हिडिओ बनवू. पण आत्ता आमचा आपू आपू इली ना. हां हाय आल्यापासून आजोबांना विचारतो मला सगळं. नाही अरे आई अयो. आम्ही निघालो पुढच्या कामाला. बघू मस्त तयार झाले. गोवे गोले वाटते. फुल गोवा फुल गोवा. एन्जॉय एन्जॉय. सामान बोल नाही ना. खूप शांत आणि निवांत आहे. मला वाटतं मी 18 वर्षानंतर बहुतेक 15 वर्षानंतर आले. चेंजेस नाही दिसत आहे. आणि आम्ही फिरतोय अजून. आता ज्यांच्याकडे जायचं तिथं पोचलेले तू. मधून पटकन नाही भेटत ना. खूप शोधावं लागतं. कसं वाटलं म्हणजे? मी आधी आलेली आहे. मी पण आलेली आहे. जाऊया बघा दोघीत फिरतोय. नाही नाही पुतना माझा पुतना जो आहे तो आला होता सोडायला. तो सोडून गेला. बाकी ठिकाणी ठीक आहे. गोव्यामध्ये असं मी एकटी कधी नाही आले. म्हणजे सरांसोबतच आले. पण आता कामच असं निघाले तर जमतंय म्हणून आलोय. पण बरं आहे म्हणजे घ्यायला कोणीतरी येतं सोडायला. त्यामुळे एवढं टेन्शन असं नाही ना. तर माझ्या मागेच काही कुठं जायचं चला. असं नाही माझ्यापेक्षा लहान आहे. माझ्यापेक्षा हुशार आहे. तर हिने मला घेऊन जाव की मी तुला घेऊन जाव. आपला एरिया असला तर ठीक आहे. तुला आपण फिरू शकतो. माझा एरिया आहे. ओळखीचे नात्यातले म्हणून असं गैरफायदा घ्यायचा. नाही ना चुकीचं बोलते. हा नाही बरोबर. म्हणजे त्याच्या हिशोबाने चाले मी. ऍक्च्युली त्यांनाच भेट. म्हणजे गावी कसं जायचं खूप व्हायचं. अलीकडे आता जाणं होत नाही. त्यामुळं म्हणले सगळेच कामं होते. पण कामं आमचे आत्तापर्यंत व्यवस्थित चालले. आता बोईसर म्हणजे आपले कोण कोण आहेत त्यांना फोन करतोय. कारण आलोय रात्री आरामात झोपलोय उठलोय. आमच्या फोनला रेंज नाही आहे. खूप सुंदर आहे. आणि खूप नीटनेटके पण आहे. आपण बॉम्बेला जातो तर आमचा एरिया छोटा छोटा वाटतोय. आणि बोईसर ठीक आहे त्या मानाने. ऍक्च्युली खरंच सांगतो कालपासून दोन निघालो आम्ही. प्रवास पण खूप छान झाला आणि व्यवस्थित पोचलो सगळ्या ठिकाणी. आणि म्हणजे इमॅजिन नव्हतं केलं की एवढं सगळं म्हणजे बघण्याचे. विदाउट प्लॅनिंग आलो. म्हणजे चांगलं. नैनासोबतचा प्रवास खूप छान होतोय. तुझा हिने तर सगळं खूप छान टाकून दिलंय. ताई कशी तिथं जाय. चल ताईच्या मागे मागे जायचं का. आणि मेन प्रश्नच विचारत नाही. म्हणजे बिलकुल हैराण करत नाही. काल थोडीशी आम्ही ट्रेनमधून उतरल्यानंतर थोडीशी गडबड झाली. कारण ट्रेन एक तास लेट आला. आणि जे घ्यायला येणार होते त्यांना थांबावं लागलं. चांगलं तास थांबावं लागलं. बिचारे न कंठाळता सगळे घेऊन गेले. पण मी राहिले असते तर कदाचित चिडले असते. पण आणि उतरल्याबरोबर नेण्यासाठी गोव्यांनी पाऊस सुरुवात केली. बिना छत्रीच्या पण बॅगा बिगा काय भिजले नाहीत आमच्या. आता आम्ही ज्यांच्याकडे जाणार आहे कापणी तर बसून गप्पा मारायची. चला वाट बघताय तू. आम्ही ज्या फ्लोअरवरती चढलोय तो एरिया दाखवते. तो मस्त आहे ना. नैनाला नाही ना घर बुक कर. मी कधी आले तर पुढची नाही ना पाहुणे माझे. हा म्हणजे गोव्याला आलं ना नैनाकडे राहायचं. त्याच्या पुढे नैना बुक करणार आहे. कारण एवढे ऑर्डर आलेत ना त्याच्यावर आम्ही दोघी मिळून. हो इथे आले. हा ऑर्डर जास्त आहे तर दोघी मिळून एवढे नाही आले ऑर्डर. नाही येते तेवढे ऑर्डर आम्ही नक्की घेऊ गोव्याला. त्याच्याकडे आलोय. ती ही माझी मैत्रीण श्वेता. आणि कालपासून आम्ही भरपूर त्रास दिला. नाही रे हे पण खूप आवडलं. म्हणजे मी 18 वर्षाच्या आधी आलेली तेव्हाच आणि आता.
म्हणजे चेंजेस पेक्षा म्हणजे यायचं नव्हतं माझं ऑर्डर मुळे, पण तुझं म्हणजे आमंत्रण सरांच आणि तुमचं जे नातं जे आहे ना, हा हे बघा पहिल्यांदा भेटतात आणि मी ग जबरदस्त पण एक बघितलं मी ह्या दोघींचं म्हणजे माझ्यासोबत हिचं नातं ठीक आहे नायनाचं पण ठीक आहे, पण डोळे झाकून दोघींनी विश्वास ठेवला की ताई जे तुम्हाला जमतंय ते करा, आता ह्याच्यानंतरचे आम्ही धमाल बघूया. पण नाही आवडलं आम्हाला खूप. उचल उचल हात दुखतय. गोवा दाखवते इथं असं बघायचं बीच आहे कधी त्याचं आम्ही सोडून देऊ इथं पेमेंट भेटलं. हा हा वेफर्स पण 100 रुपयाला आम्ही फक्त गोवा दाखवणार आहे. आम्ही जेवणाचं नाश्त्याचे पैसे नाही घेतले. आमचेच वेफर्स घेऊन खाते ते पण छान आहे ना वातावरण मस्त आहे. तिकीट निघालं मॅडम पहिले बस मे भेटे तो पहिले तिकीट देणार पडता लिहिणार पडता 2000. रिसॉर्ट के पास गए तो 5000. का कर दोगे 2000 परवडेगा? ऑरेंज 50 रुपये. जाम भूक लागते पण. श्वेताची बहीण आहे म्हणजे त्यांच्या तर हे मी काल तुम्हाला माहिती मी कितीला घेतले होते 50 रुपये 1.25 किलो, पण गोवा एवढा महाग आहे तर मी आता ह्यांना हे 200 रुपये एक ऑरेंज बोलते. नाही 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 50 नाही घ्यायचं असेल तर घ्या काय घ्यायचं की 50 ला. पण हे हे आलं ना सोबत ह्याला वेळेला म्हणा मी 50 ला घेतले होते. हा 50 ला 50 ला सवा घे पण खूप छान आहे गोड आहे. तुम्ही खा मग सांगा गोवा खूप महाग आहे ना 50 ला 1 देत होते आता 50 वर आले. आता काय 5 रुपयाला मागणार आहेत का? पण मस्त मजा येते. वुमेन आहे ना त्याने करण्याच्या बाद पोरा येते. दिले मी तुला खायला मेथीचे पराठे हे खूप आहे ऑरेंज आणि ऑरेंजची साल पण घेतली चटणी शेंगाची. नैना फॉर्म भरते काय आधार कार्ड शिवाय अलाव नाही आहे. रूम नैना संख्येच्या नावाने अलाव. चल आता रूम मध्ये जातोय. नैना येतेस की बाहेर फिरणार आहे? रूम मध्ये थोडा आराम करू मग आम्ही भेटतोय तुम्हाला. ऍक्च्युली खूप लांब आहे आणि खूप छोटा छोटा छोटे छोटे रस्ते आहेत, म्हणजे रस्ते मोठे केले नाहीत. निसर्ग जसा आहे तसाच आपल्या गोव्यामध्ये. महाग आहे भरपूर पण आहे मस्त. पण रूम खूप छान आहे आणि वातावरण खूप सुंदर आहे पावसाळ्यात आल्यासारखं. म्हणजे आपण गोव्याला जे कामासाठी आलो आहे म्हणजे फक्त आम्ही कामासाठी असं दोघींनी विचार करून निघालो निघताना, पण ते काम तर होत आहे सगळं व्यवस्थित. पण यांच्या एन्जॉय खूप करते मस्त करते आणि हिला सारखी भूक लागते. पुढच्या वेळेस कुठं जाताना मी आधी सोय करेन याची खायची. एक बॅग घेऊ मोठी आणि याच्या डोक्यावरती बीच आणि मला सोडली ताई ताई करत बीच बघून आली. त्यांच्यासोबत गेलेली ती छोटी मोठी हे कारण सांग. आराम करतोय पण नाही म्हणजे ठीक आहे थोडीशी दगदग झाले. पण सगळं म्हणजे कसं निघताना थोडंसं टेन्शन असतंय पण कामं जेव्हा आपले व्यवस्थित होतात ना सगळं म्हणजे. आणि माहिती नाही मला वाटतं एखाद्या आपणाला कुठल्या ह्याच्यासारखं ट्रीटमेंट मिळते आल्यापासून असं छान ट्रीटमेंट मिळते. म्हणजे जे नाते आहेत आपले आपण जपले ते नाते खरंच खूप छान वाटतं आल्यापासून.
बाकी आता बघूया, बाईक हिला पण येत नाही, मला पण येत नाही गोवा बाईक म्हणले दोघीमध्ये कुणालाच येत नाही, त्यामुळे कुणाचं तर वेट करावं लागेल गोवा बघण्यासाठी. आधी जे कार्यक्रम आलं ना ते कार्यक्रम अटेंड करू आणि मग फिरूया. चला आता आराम करू. ही रूम नैनाच्या नावाने अलॉट केलंय पण आहे माझी. हा नैना आधीच सांगते नाहीतर म्हणायची मला तुम्ही कोण तुमची हा कॉपी राईट येऊ दे मला लाव बरं. आता आता ह्या ऍक्च्युली आधार कार्ड वरती म्हणजे एकाच्या ह्याच्यावरती हे करत होते तर दोघींपेक्षा म्हणले मी नैना लहान आहे ना तो चान्स तिला दिलाय पण नैना असं फायदा नाही घ्यायचं की ताई माझी रूम आहे निघा बाहेर कुठे पण आपण कुठे पण ऍडजस्ट करू. हे पण खरंच रूम खूप छान आहे. ह्या काय कोणतं रिसॉर्ट बोलले ते रिसॉर्टचं नाव अजून आम्ही नीटचं बघितलं नाही, आम्ही नंतर शूट करतो. हे पण पणजीहून भरपूर वेळ लागला ना यायला. ट्रॅफिक तर कुठंच लागलं नाही आतमध्ये पण तयारी जबरदस्त आहे. दाखवतो आणि मेन नवरी खूप सुंदर आहे. आम्ही भेटून आलो नवरीला पण आम्ही नंतर दाखवतोय तुम्हाला. आता आम्ही आराम करतोय तयारी करतोय त्यांना विचारूया कधी काय काय तयारी करायचं. आपण हेच करत बसू आणि वेळेवर बंदवाय. मॅडम कॅचे कॉफी चाय. ऍक्च्युली नाही ना लाज नाही वाटत का का खाल्ले जेवायचं. अरे पण काय करणार पाऊस येतोय. ऍक्च्युली लंचचा टायमिंग एक दिलेला आम्ही आलो उशिरा वरून पाऊस येतोय. तरी मी मॅडमला विचारते एवढी छान सगळी तयारी केली खाली कसलं हे होतं का ड्रिंक होत पुदिना मस्त होत. हा डबल पिली फ्रेश डबल पिलं नाही एकच पिलं अजून एक पाहिजे होतं का नाही ना. आपण विचारते मॅडमला मी कारण मॅडमची सोय करावं लागेल ना रूम मॅडमच्या नावाने आल्या. ऍक्च्युली चहा कॉफी मस्त आहे पण आम्ही जेवायला जातोय. पण माहिती नाही म्हणजे काम तर चालेल पण आम्ही दोघी कशामुळे माहिती नाही पण मस्त एन्जॉय करतोय म्हणजे एकमेकांना चिडवतोय. मी जे पहिली ट्रिप आहे आम्ही म्हणजे मी मला तर वाटतंय पुढच्या आमच्या कुठलेही कामं दोघींना सोबत मिळतील ना तर चांगले सक्सेसफुली करू आपण करूया. चालेल चालेल भेटतो आम्ही परत.